ताड़वा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर जोन के अंतर्गत आने वाले मोहरली पद्मापुर मार्ग पर दो बाघों के रास्ते को रोकने का वीडियो 31 मई को काफी वायरल हुआ और अब यह मामला लगातार तूल पकड़ते जा रहा है। जहां आज महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना की ओर से प्रशासन को निवेदन देकर क्या मांगी गई, देखते हैं इस खबर में। ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर जोन के अंतर्गत मोहरली पद्मापुर मार्ग पर दो बाघों का रास्ता रोकने का वीडियो 31 मई को काफी वायरल हो चुका, जहां दिखाई दे रहा था कि दो बाघ एक साथ रास्तों पर दिखाई देने के लिए बड़ी संख्या में नागरिक वाहन रोककर वीडियो शूटिंग कर रहे थे। उसी दरमियान कुछ नागरिकों द्वारा काफी नजदीक से जाकर उन बाघों की वीडियो शूटिंग की जा रही थी और एक प्रकार से उनका रास्ता रोका जा रहा था। वहीं अब यह मामला काफी गर्माता जा रहा है। वहीं संदर्भ में महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना की ओर से एक निवेदन ताड़ोबा अंधारी प्रकल्प क्षेत्र संचालक के साथ सरकार को दिया गया है। निवेदन देते समय महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेना के जिलाध्यक्ष पूर्व नगर सेवक बंडू हजारे तथा अन्य पदाधिकारी मौजूद थे। तो सुनिए इस निवेदन के संदर्भ में पूर्व नगर सेवक बंडू हजारे ने क्या कहा उनकी जुबानी। 31 तारखेला ताड़ोबा जाना रहा पद्मापुर मोहली रोड मध्ये जो होमस्टे चालवतो अरविंद बंडा, हा होमस्टे चालकाने वाघाचा रस्ता रोकून ज्या हे म्हणजे कायद्यामध्ये नाही, खूप मोठा हा गंभीर गुन्हा आहे की वाघाच्या एरियामध्ये त्याचा रस्ता रोकून लोकांना म्हणजे त्याचा व्हिडिओ काढला, याच्यामुळे वाघाचं संरक्षण वाघ किती आहे कोणा तस्कराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तस्करांना फायदा होईल आणि हे पूर्ण जे जगप्रसिद्ध जंगल आहे, जे वन्यजीव आहे, वनस्पती आहे, हा सर्व त्या ह्या गोष्टीचा परिणाम होणार आहे आणि जनसामान्याला जाताना डोळ्या अडीअडचणी येत असताना त्याचे होमस्टे आणि जे रिसॉर्ट मालक आहे ते रात्रंदिवस तिथं फिरत असतात, कोणती परवानगी न घेता, हे या इच्छा अधिकाऱ्यांचा हात असल्यामुळे आमचं हेच म्हणणं आहे की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्या बंडा अरविंद बंडावर। आणि ज्या जे स्थानिक युवक आहे जे जाता जाता रस्त्यात पाहले चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव टाकलं, म्हणून जे खरे गुन्हेगार आहे त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे आणि होमस्टे आणि तो अरविंद बंडा याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही ही तक्रार आम्ही आदित्य साहेबाकडे पण सुद्धा केली आणि माननीय मुख्यमंत्र्याकडे सुद्धा केली।